संसद सुरक्षेवर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी. संसदेची सुरक्षा आता CISFच्या ताब्यात असणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी, संसद सुरक्षा भेदल्यानंतर हा मोठा निर्णय झालेला आहे. संसदेच्या सुरक्षेसंदर्भातली सगळ्यात मोठी घडामोड झी 24 तासवर CISFच्या ताब्यात आता संसदेची सुरक्षा असणार आहे. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या बरोबर आहेत. राम, CISFकडे संसदेची आता सुरक्षा असणार आहे, काय नेमका हा निर्णय झालाय? बिलकुल, खरं तर संसदेची सुरक्षा जी आहे ना ती दोन यंत्रणेकडे होती, एक दिल्ली पोलीस आणि दुसरं म्हणजे की संसदेची स्वतःची एक सुरक्षा यंत्रणा होती. परंतु आता ती संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी जी आहे ती CISFकडे देण्यात आलेली आहे. CISF ही पॅरामिलिटरी फोर्सेस आहे आणि ती गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असते. अमित शहा त्यांचे प्रमुख आहेत CISFचे, आणि CISFची ही जी सुरक्षा व्यवस्था सुरक्षा यंत्रणा आहे ती अतिशय महत्वाच्या ठिकाणी असते आणि त्यामुळेच संसद हे महत्वाचं ठिकाण आहे. म्हणून आता CISFची सुरक्षा देण्यात आलेली आहे. मध्यंतरी ज्या प्रकारे काही तरुण घुसले होते संसदेमध्ये, त्यामुळं आता ही यंत्रणा म्हणजे की आतमध्ये स्क्रुटनी करणं, तपासणी करणं, चेकिंग करणं, ही यंत्रणा जी आहे ती CISFकडे अतिशय चांगल्या प्रकारे राबवली जाते. म्हणूनच दिल्ली पोलिसांच्या ऐवजी आता CISFचा पर्याय जो आहे तो समोर आलेला आहे. त्यामुळे इथून पुढे आता संसदेमध्ये जाणं हे खडतर असणार आहे, सोपं असणार नाहीये. ठीक, राम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी. तेव्हा आता दिल्ली पोलिसांकडून ही सुरक्षा काढून घेण्यात आली आणि पॅरामिलिटरी फोर्स म्हणजे CISFकडे आता संसदेची सुरक्षा देण्यात आलेली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे